लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। महाराष्ट्र मध्ये कुठेही कोणत्याही महानगरपालिकेचं नामकरण झालेलं असं आपण कुठेही आपल्याला बघायला भेटत नाही। आपल्या नवी मुंबईतल्या आमदारांनी अशी मागणी करणे हे खरंच हास्यास्पद आहे। आज मंदा मात्रे एवढ्या वेळ आमदार राहिल्या, आपण बघितलं की त्यांचा जास्तीत जास्त काळ हा सत्ताधारी पक्षात गेलेला आहे। म्हणजे राष्ट्रवादीमध्ये आमदार असतानाही केंद्रातही त्यांचं सरकार होतं, राज्यातही त्यांचाच मुख्यमंत्री होता। इवन भाजपमध्ये मागच्या टर्ममध्येही केंद्रातही त्यांचं सरकार होतं, राज्यातही त्यांचं सरकार होतं। म्हणजे त्याच्या त्यांच्या एवढ्या मोठ्या कारकिर्दीत त्यांनी नवी मुंबईकरांना नक्की दिलं आहे काय? विकासाचं विकास म्हणून त्यांनी एखादं आपल्याला काय दिलं आहे का? आपल्या आपल्या इकडे नवी मुंबईमध्ये एखादी का मोठी इन्स्टिट्यूट आले का? IIM सारखी इन्स्टिट्यूट आपल्याकडे येऊ शकली असती, पण आली का? नाही आली। मंदा म्हात्रे आमदार ह्यांनी जर असंच प्रयत्न करून जर एखादा सुपर स्पेशालिटी सरकारी हॉस्पिटल जर इथं उभा केला असतं तर आज इथं नवी मुंबईकरांचे अनेक जणांचे जीव असले असते। आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अकार्यक्षमतेमुळेच नवी मुंबई मागे पडत चालले। नवी मुंबईतला जो विकास व्हायला पाहिजे तो होत नाही। आज ह्यांना आज नवी मुंबईमध्ये एवढी आज बघतोय आपण मुंबईच्या लगतच आहे एवढा विकास करण्यासाठी स्कोप आहे। एखादी त्यांना R&D सेंटर मोठं उभा करताल असतं, ज्या वॅक्सिन बनणारे लॅब असतात स्पेशल लॅब असतात तशी एखादी लॅब त्यांना इथं बनवता आली असती नवी मुंबईमध्ये। आपल्याकडे जागा आहे, आपल्याकडे पैसा आहे, तुम्हाला करता आलं असतं, पण तसं त्यांना काही सुचत नाही। विकासाच्या नावाने बोंबाईंची त्यांना मग विकासाच्या नावाने हे पाठीमागं राहणार तेव्हा मग पुढे काय करायचं? म्हणजे चर्चेमध्ये राहण्यासाठी, लोकांच्या मध्ये चर्चेमध्ये राहण्यासाठी हे नामकरणाचे विषय हे पुढे आणलेलं आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे। त्यांनी जे नामकरणाविषयी ते नामकरण हे फक्त राजकारणासाठी त्यांनी पुढं आणलेलं आहे असं आमचं म्हणणं आहे।